नमस्कार मित्रांनो, आज महापरीक्षा अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये SSC पुणे बोर्डमध्ये कनिष्ठ लिपिक या पदासाठी एक्झाम घेण्यात येत आहे. यामध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न येत आहे, कोणते प्रश्न येत आहे, याविषयी आम्ही तुम्हाला या अगोदर 2 व्हिडिओ दिलेले आहे. त्यामध्ये काही प्रश्न सुटले होते, ते प्रश्न आपण आता या व्हिडिओमध्ये कम्प्लीट करणार आहे. पॅटर्नचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, तो खूप महत्त्वाचा आहे, कारण विद्यार्थी आम्हाला गणितामध्ये आणि मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये नेमके कोणते प्रश्न येत आहे याविषयी अजून काही माहिती देत नाही आहे, म्हणजे प्रश्न, परंतु प्रश्नाचा पॅटर्न काय आहे याविषयी त्यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला प्रश्नांचा पॅटर्न आणि टॉपिक कोणत्या टॉपिकवर येत आहे हे सर्व तुम्हाला या अगोदर सांगितले आहे, ते तुम्ही बघून घ्या. आता GKचे प्रश्न बघणार आहोत, जे मागच्या व्हिडिओमध्ये राहिले होते, आणि काही गणिताचे प्रश्न बघणार. तर सुरू करूया. पहिला आहे बघा, जागतिक अहिंसा दिवस कधी असतो? याचं उत्तर आहे 2 ऑक्टोंबर. महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण जगामध्ये 2 ऑक्टोंबर हा जागतिक अहिंसा दिवस असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन 2019 विजेता कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे चू तायन चेन हे आहे. आम्ही तुम्हाला करंट अफेअरवर क्वेश्चन दिले होते, त्यामधलाच हा क्वेश्चन आहे. तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर हा कवर नसेल झाला. नेक्स्ट क्वेश्चन बघा, उस्ताद बिस्मिल्ला खान कोणते वाद्य वाजवत होते? याचं उत्तर आहे सनई, किंवा त्याला शहनाई असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, आंध्र प्रदेशचे CM कोण आहे? याचं उत्तर आहे जगमोहन रेड्डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताच्या अर्थमंत्री कोण आहे? याचं उत्तर आहे निर्मला सीतारामन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पेट्रोलियम उत्पादनमध्ये कोणत्या क्रांतीमध्ये येते? पेट्रोलियम उत्पादन कोणत्या क्रांतीमध्ये येते? याचं उत्तर आहे ब्लॅक रिव्होल्युशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2019 लोकसभा निवडणूक किती टप्प्यात पार पडली? याचं उत्तर आहे 7 टप्प्यात. नेक्स्ट क्वेश्चन, राज्य व त्यांची क्षेत्रीय अधिकार कक्षा कोणत्या अनुसूचित येते? याचं उत्तर आहे पहिल्या अनुसूचित. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय नोटेवर एकूण किती भाषा असतात? याचं उत्तर आहे 17 भाषा. नेक्स्ट क्वेश्चन, हिरव्या बॅगमध्ये कोणता कचरा भरतात? सांगा, हिरव्या बॅगमध्ये कोणता कचरा भरतात? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, हिरव्या बॅगमध्ये कोणता कचरा भरतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच इज द फर्स्ट वॉटर पार्क इन इंडिया? तर भारताचा पहिला वॉटर पार्क आहे मित्रांनो, द फर्स्ट वॉटर पार्क इन इंडिया इज वॉटर किंगडम इन मुंबई एज एल वर्ड असं त्याचं नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हु इज द CM ऑफ गोवा नाव? याचं उत्तर आहे प्रमोद सावंत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दार्जिलिंग कोठे स्थित आहे? याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2011 महाराष्ट्र राज्याची साक्षरता किती आहे? 82.34. हा सुद्धा प्रश्न आम्ही कवर केला होता GK. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अजंठा वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे औरंगाबाद. हा सुद्धा प्रश्न आम्ही घेतलेल्या GK आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, स्वातंत्र्याचे हक्क भारतीय संविधानात कोणत्या कलमात अंतर्निहित आहे? याचं उत्तर आहे कलम 19 6 व्यक्ती स्वातंत्र्य दिली आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पानिपतची पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली? याचं उत्तर आहे 1526 इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये ही लढाई झाली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक 2019 भारताचा क्रमांक किती? याचं उत्तर आहे 140. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सूर्यमालेतील सर्वाधिक घनता कोणत्या ग्रहाची आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो पृथ्वीची आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विश्रामबाग वाडा कुठे आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो पुणेमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2019 इंडियन प्रीमियर लीग विजेता संघ कोणता? याचं उत्तर आहे मित्रांनो मुंबई इंडियन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, धुळे व नंदुरबार हे जिल्हे कोणत्या विभागात येतात? याचं उत्तर आहे नाशिक. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पूर्वेचे ऑक्सफर्ड कोणत्या शहराला म्हणतात? याचं उत्तर आहे पुणे. त्यानंतर मित्रांनो गणितमध्ये बघा काय येत आहे, 20 ते 25 क्वेश्चन कॅल्क्युलेशनवर येत आहे म्हणतात. सिम्पली जे कॅल्क्युलेशन आहे त्यावर लेंदी असणार आहे, परंतु ते क्वेश्चन जे आहे ते लेंदी असणार आहे. कॅल्क्युलेशनवर येत आहे परंतु ते लेंदी आहे. एक क्वेश्चन क्लॉकवर आला होता, एक क्वेश्चन डायरेक्शनवर आला होता, त्यानंतर एक क्वेश्चन ऑन बॉक्सवर आला होता, घनकृती ठोकड्यावर. मराठीमध्ये व्याकरणात अलंकार विचारले होते,
पाच मार्कसाठी आले होते अलंकार पाच. आम्ही पहिले सांगितलं तुम्ही अलंकार चांगल्यानं करून घ्या. हे पहा विद्यार्थी आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे कळवत आहे. अँटोनिम, सिनोनिम्स, ॲडम, फ्रेसेस, स्पेलिंग मिस्टेक, सिमिलर मिनिंग, टेन्स हे इंग्लिशमधले प्रॉपर टॉपिक आहे मित्रांनो. मॅथमध्ये मॅथ आणि इंग्लिश लेंगदी आहे म्हणतात आणि टाईम कन्झ्युमिंग आहे म्हणतात, जास्त टाईम लागत आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमचे जर पेपर व्हायचे असेल तर लेंगदी जे क्वेश्चन आहे त्याच्यामागे लागून तुमचा वेळ बर्बाद करू नका, कारण 200 प्रश्न तुमच्या हातात आहे. 200 प्रश्नापैकी तुम्हाला मॅक्झिमम प्रश्न राईट सॉल्व करायचे. हे बघा विद्यार्थी म्हणत आहे इंग्लिश खूप टफ होता आणि मॅथची मॅथसुद्धा वेळखाऊ होते, टाईम नाही पुरत होता म्हणत आहे. जी के आणि मराठी इझी होते. तर जी के आणि मराठी तुमच्याकडे कवर करण्यासाठी आहे. 100 प्रश्न येणार आहे, 100 पैकी 80 जवळपास तुम्हाला जी के आणि मराठीमध्ये मार्क्स घ्यायचे आहे आणि याच्यात तुम्हाला जवळजवळ 70 मार्क्स घ्यायचे आहे. जर जी के आणि मराठीमध्ये तुम्ही 90%सुद्धा गेले तर 100% 160 मार्क्सवर तुमची पोस्ट कन्फर्म. 150 कट ऑफ येण्याची शक्यता आहे. कॅटेगरीसाठी 140 खालंसुद्धा लागू शकतो. आता विविध शिफ्टचे पेपर व्हायचे आहे, त्यानुसार कळेल की दर्जा हाच राहील का महापरीक्षेचा की शिफ्ट वाईज चेंज होत राहील. तर समोरच्या सर्व अपडेट्ससाठी कृपया आमच्यासोबत जुळून राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राइब अवर चॅनल टू गेट मोर डिटेल रिगार्डिंग टू ऑल एक्झाम. थँक्यू. डिअर फ्रेंड, प्लीज सबस्क्राइब अवर चॅनल ऑन यूट्यूब अँड डोंट फॉरगेट टू हिट दिस बेल आयकॉन टू गेट ऑल नोटिफिकेशन ऑफ अवर व्हिडिओ अर्लियर.